आजही 24 तास एक पाऊल पुढे। मुरबाडी नदीच्या पाण्यानं मुरबाड गावातली शेती डोलत होती। जनावरं याच नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवत होती, पण गेल्या 15 वर्षांपासून टेक्नोक्राफ्ट या कंपनीनं या नदीत पंप लावून पाणी ओढायला सुरुवात केली आणि हे हिरवगार गाव ओस पडण्याची भीती वाटायला लागली। लघु पाटबंधारे विभाग या ग्रामस्थांच्या मदतीला काही येईना, अखेर हेल्पलाईनच्या टीमनं ग्रामस्थांना साथ दिली आणि पुन्हा एकदा ही नदी या ग्रामस्थांची तहान आता भागवणार आहे। गावाच्या हक्काचं पाणी, पण त्यावर हक्क सांगत होती एक कंपनी। हे घडलंय ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये। एक कंपनी मुरबाड नदीचं पाणी पंप लावून एक दोन नाही तर तब्बल 15 वर्ष ओरबाडून घेत होती। यावर्षी तर राज्य दुष्काळानं होरपळत होतं। मुरबाडमध्ये दुष्काळ पडावा असं काही कारण नव्हतं, पण तरीही मुरबाडकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं। तशी ही पाणी टंचाई त्यांच्या पाचवीलाच फुटली होती असं म्हटलं तरी काही अतिशयोक्ती नाही। मुरबाडच्या नागरिकांनी नेहमीच या विरोधात आवाज उठवला। गावाच्या हक्काचं पाणी इतर कुणाला, विशेषतः कुठल्या कंपनीला दिलं जाऊ नये यासाठी ग्रामस्थ लढा देत होते, पण लघु पाटबंधारे विभागापर्यंत त्यांचा आवाज पोहोचतच नव्हता। त्यापेक्षा आपण असं म्हणूया की लघु पाटबंधारे विभाग या आवाजाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत होत। टेक्नोक्राफ्ट या कंपनीनं सतत 15 वर्ष मुरबाडी नदीचं पाणी लाटलंय। यावर्षी राज्यात दुष्काळ, दुष्काळाच्या बातम्या सतत मुरबाडकरांच्याही कानी पडायच्या, त्यामुळे त्यांनाही आपलं काय होणार अशी काळजी सतावायची। कारण यावर्षी तर मुरबाडी नदीही आटायला लागली होती, त्यामुळे मुरबाडकरांच्या तोंडचं पाणी खऱ्या अर्थानं पळालं, कुणीच लक्ष देत नाही। मग काही दिवसात आपलीही अवस्था मराठवाड्यातल्या दुष्काळी जनतेसारखी होणार असं लक्षात येताच ग्रामस्थ आक्रमक झाले। आपल्याला झी हेल्पलाईन निश्चित न्याय देणार हे ग्रामस्थांच्या लक्षात आलं, त्यामुळेच त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। हेल्पलाईनच्या टीमनंही तातडीनं घटनास्थळाची पाहणी केली, त्यानंतर गाठलं लघु पाटबंधारे विभाग, शाखा अभियंत्यांना गाठलं। त्यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं। हेल्पलाईनची टीम आली म्हटल्यावर लघु पाटबंधारे विभागाला कारवाई करणं भागच होतं। त्यानुसार त्यांनी टेक्नोक्राफ्ट कंपनीचा जो पंप नदीत लावला होता तोही काढून टाकला। प्रश्न आम्हाला उपस्थित केलेला होता पंपाबाबत, तो प्रश्न त्या पंपावर आम्ही कार्यवाही करून तो जप्तीची कार्यवाही केलेली आहे। तसा रिपोर्ट आम्ही आपले गुरुनाथ एगडे तसेच पष्टे यांना दिलेला आहे। तसं पुढील कार्यवाही काय तसं तो लावू देणार नाही आम्ही। तसा नदी पात्रातला पंप काढल्यानं ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। गेल्या 15 वर्षे बेकायदेशीर ह्या मुरबाडी नदीवरील पाण्याचा उपसा टेक्नोक्राफ्ट कंपनीमध्ये होत होता। लोक भाजीपाला करणारे शेतकरी दुरापास्त झाले, त्या कारणाने अनेक अर्ज विनंत्या प्रशासन दरबारी केल्या, पण झी 24 तासने गेल्या 15 मे रोजी जो दणका दाखवला त्यांनी प्रशासन खडबडून जागं झालं। आणि हे जागं झाल्यानंतर या भागातील वांजले ग्रामस्थ असतील, धाणिवले ग्रामस्थ, मुरबाडकर, काँग्रेस कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा जो इशारा दिलेला होता त्याला न्याय भेटला, परंतु ह्या न्याय देण्याचं कार्य झी 24 तासच्या माध्यमातूनच झालंय। मागे 15 दिवसापूर्वी आपण या ठिकाणी आलात आणि आमची समस्या जाणून ज्या पद्धतीने आपण ही बातमी लावून धरली आणि तुमच्या या बातमीमुळे आम्हाला खरोखरच या ठिकाणी न्याय मिळाला आणि तात्काळ कारवाई होऊन प्रशासनाने तात्काळ कारवाई करून आम्हाला एक प्रकारे इथं शेतकऱ्यांना जीवदान देण्याचा जो काही थोडक्यात प्रयत्न झालेला आहे, मी पुन्हा एकदा जी 24 तासचे आभार मानतो। लघु पाटबंधारे विभागानं तातडीनं कारवाई केल्यानं मुरबाडच्या शेतकरी, जनावरं आणि एकूणच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। मुरबाडहून चंद्रशेखर भुयार सह ब्यूरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।